रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे दुसऱ्या फेरीचीही चर्चा फिसकटली आहे. त्यामुळे लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाला त्यांचा विरोध असल्याचं स्पष्ट झालंय. त्यांनी घेतलेली ही भूमिका प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त गावांवर अन्यायकारी अशी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या हेकेकरी भूमिकेला आमचा प्रखर विरोध असून प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी घोषित करण्यात आलेलं 24 जून रोजीचं सिडको घेराव आंदोलन हे कोणत्याही परिस्थितीत होणारच आहे अशी रोखठोक भूमिका लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीनं सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांसमोर मांडली. आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर असेल तर आम्ही रिॲक्शन मोडवर असणार आहोत असा खणखणीत आवाजही कृती समितीनं दिला आहे. आमची शेवटच्या अखेरची भूमिका आहे की दिवांचं नाव देईपर्यंत आमचं आंदोलन चालेल. ज्याप्रमाणे मराठवाडा विद्यापीठासंबंधी दलित कार्यकर्ते गेली 10-12 वर्ष आंदोलन केलं त्याच भावना आम्ही या ठिकाणी असं आंदोलन चालू ठेवणार आहोत. सरकार याचा गांभीर्याने विचार करावा. आम्हाला या ठिकाणी पुरोगामी सरकार जर म्हणत असाल तर पुरोगामीचा विचार कोणता एक महान महात्म्य अशा व्यक्तीचा जर विमानतळाला जर नाव दिला तर उद्याच्या तरुण पिढीपुढे एक आदर्श उभा राहील. या ठिकाणी जे आज फोटो लागले ते आदर्शच आहे. मग शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी शाहू फुले आंबेडकर यांचं जेव्हा नाव घेईल त्या मालिकेमध्ये आमचा हा नेता देखील त्या विमानतळाचं नाव असेल आमचा नेत्याचं देखील नाव असेल आपल्या नेत्यांचं असेल तुमच्या आमच्या नेत्यांचं असेल हक्काच्या नेत्या असेल सर्वजणी कष्टकरी वर्गाचा नेता असेल याचा आदर्श आपल्या समोर करावा. आणि याच भावनेने आम्ही या ठिकाणी दिवा पाटलांचं अधिक भूमिका दिली आहे. इतरांनी काय करावं कुणाचं नाव द्यायचं संबंध नाही. आमचा संबंध दिवा पाटलाशीचा आहे याचाच फक्त आमच्या विरुद्ध आम्ही याच खालच्या ध्येयाने आहोत. आम्हाला इतरांचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय परंतु आज दिबा पाटील हेच आमचे एकमेव नेते आहे की ज्यांचा त्या विमानतळाला नाव द्यावं अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आम्ही 24 तारखेला एक एकक मोर्चा सिडकोवर अवलंबिलेला आहे. पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेस कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील माजी खासदार डॉ संजीव नाईक कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार गणपत गायकवाड कॉम्रेड भूषण पाटील काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव वझे पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड जेडी दांडेल दीपक म्हात्रे भाजपचे युवा नेते दशरथ भगत कामगार नेते सुरेश पाटील सामाजिक कार्यकर्ते रुपेश धुमाळ दीपक पाटील राजेश गायकर सीमा घरत यांच्यासह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकांचं म्हणणं इतकी वर्ष मी मागे लागलो तुमच्या आणि त्याच्यानंतर ते डावलून अचानक दुसरं नाव आणता तुम्ही विमानतळ तयार व्हायला 4 वर्ष आहेत 3 टन होऊन द्या अर्धा भराव झाला आहे 3 मीटर उंची सगळ्या भराव करायची आहे विमानाच्या बिल्डिंग तर कोण पत्ता नाही काय ते डिझाईन दाखवले आता तुम्हाला मस्त की डिझाईन दिसते पण डिझाईनचं आमचं फक्त कागदावरतीच आहे. आता या गोष्टीमध्ये कशाला इतकी घाई करायची होती त्याला नाव द्यायची घाई करायची होती पण दिलंय नाव तर आमच्या दिवापर्यंत आम्ही 2008 करून चालतोय ना. एकनाथ शिंदेनी कबूल केलं होतं कर्जतमध्ये ज्यावेळेला मीटिंग झाली त्यावेळेला हुतात्मा हायकोर्ट मंडळाकडे तिथं संदेश करला तर सांगितलं ठीक आहे दिवापर्यंत नाव द्यायला पाहिजे आणि मग त्यांनी दुसरं नाव आणायचं. आमचं म्हणणं अजून फार वेळ आहे जाऊ द्या जाऊ द्या काय केलं नाही वेळ देऊ तर अशा पद्धतीने ह्या गोष्टीच्या झालेल्या आहेत तर लोकांच्या मध्ये चीड आहे आमच्यावर प्रेशर जास्त आहे नेते मंडळी बसली ना यांच्यावर कार्यकर्त्यांवर लोकांचा फार तरुणांचा मोठा प्रेशर आहे की तुम्ही साफ साफ ते हँडल करू नका आम्हाला परवानगी द्या म्हटलं नाही आपल्याला शिस्तीनं जायचं आहे कार्यकर्त्यांना ऐकायचं आहे त्यामुळे कृपया करून आपण पत्रकारांकडे यायलाच पाहिजे. गर्दी असली तरी आम्ही गर्दी होऊ देणार नाही शेप अंतर हवा असं आमच्या अपेक्षा आहे पण लाईन आम्ही वाशी स्टेशनमध्ये गेले चालेल बाम रोड वरून ते पलीकडे तो रोड त्यांनी बंद करावा इकडे सेंट्रल याचं शेगडी स्टेशन पासून महापालिका आपल्या पलीकडे तुमचं रायगड भवन वगैरे आहे तिकडेही लोक जातील शेडकी मला वाटते त्यांचं पॉईंट आहे शेडको भवन तुम्ही येऊ नका शेडको भवन जवळ येऊ नका ठीक आहे 50-100-200 मीटर अंतर ठेवायला तुम्हाला कल्पना आहे की मग आपण एकदम हल्ला करू नये आमचा घेर
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तयारी संदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना हे आंदोलन किमान 1,00,000 लोकांचं भूतो ना भविष्यतो असं असणार आहे. पोलीस प्रशासन आंदोलन रोखण्यासाठी अथक प्रयत्न करणार, मात्र आमचीही तशीच तयारी झाली आहे. दिबांचेच नाव विमानतळाला मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असेही यावेळी समितीच्या वतीनं सांगण्यात आलं. तसेच 24 जूनच्या घेराव आंदोलनात पुढील आंदोलनाची भूमिका मांडण्यात येईल असेही यावेळी कृती समितीच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय. आता तिसरी लाट किंवा चौथी लाट यापेक्षा जास्त दिवा पाटील समर्थकांची लाट ही आपल्याला 24 तारखेला पाहायला मिळणार आहे. शासन जर याच्यावर परवा करत नसेल, कालचं जर वृत्तांकन आपल्याकडे असेल की राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही आंदोलन करणार असाल तर महाराष्ट्राचे शिवसैनिक रस्त्यावरती उतरतील आणि ते भिडलेले चालतील का, हे मुख्यमंत्र्यांचं वाक्य आहे की एका पक्षाच्या प्रमुखाचं वाक्य आहे, हा प्रश्न आम्हाला पडतो. ते जर परवा करत नसतील, ते लोकांना रस्त्यावर उतरवण्याची भाषा करणार असतील तर आम्हाला तर आमच्या हक्कासाठी उतरलंच पाहिजे. 24 जूनला त्यांनी आपल्याला सांगितलं की सकाळी 10:30 सिडको भवनाला घेराव काढण्याचा आम्ही निर्धार व्यक्त केलेला आहे. सिडको भवनाला घेराव काढण्यासाठी आम्ही तिथे जातोय. पोलीस किंवा कालही मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक झाली, तिथे पोलीस आयुक्त होते, त्यांनी सांगितलं आम्ही आंदोलन करून येणार. त्यांनी म्हटलं आम्ही सिडको भवनाला घेराव काढण्यासाठी तिथे येणार. या ठाणे जिल्ह्यातल्या, रायगड जिल्ह्यातल्या, दोन्ही जिल्ह्यातले सर्व प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्र तिथे मोठ्या संख्येनं जमणार. 10:30 आम्हाला सिडको भवनाच्या पुन्हा घेराव घालायचा, त्यामुळे आम्ही तिथे धडक देणार आणि त्या ठिकाणी सभेमध्ये त्याचं परिवर्तन होईल तर सर्व प्रमुख मान्यवर आपापली मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर पुढचे जे काही कार्यक्रम आम्ही करणार आहोत त्या कार्यक्रमाची घोषणा त्याच ठिकाणी आम्ही करू.